लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। इंदिरानगर परिसरातील पाथर्डी वडनेर रस्त्यावरून सुसाट कार दामटवताना मोटारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं, यामुळे कार समोरून येणाऱ्या एका खासगी शाळेच्या बसवर जाऊन धडकली। या अपघातात बस आणि कारचे चालक दोघे देखील जखमी झालेले असून त्यांना रुग्णालयात तातडीनं हलवण्यात आलेलं आहे। बसमधील असलेले काही मोजके विद्यार्थी सुदैवानं या अपघातातून थोडक्यात बचावले। पाथर्डी गावच्या सर्कलपासून पुढे काही अंतरावर काल गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास एका खासगी शाळेची स्कूल बस ही वडनेर गेटकडे जात होती, यावेळी पाथर्डीकडे भरधाव येणाऱ्या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटलं, यामुळे भरधाव कार बसवर जाऊन आदळली। या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना समजताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली। ही धडक इतकी जोरदार होती की बसची दिशा ही पूर्णतः फिरली, सुदैवानं बस उलटली नसल्यानं मोठा अनर्थ टळला आहे। बसमध्ये चालक वाहकासह 5 ते 6 शालेय विद्यार्थी प्रवास करत होते। शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी बस वडनेरच्या दिशेनं जात होती। घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे रियाज शेख, भाऊराव गवळी, कुलदीप पवार यांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली। यावेळी बघ्यांची झालेली गर्दी बाजूला करत जखमी कार चालक तुकाराम डेमसे आणि बस चालक सुरेश साळवे यांना पाथर्डी फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचं काम इंदिरानगर पोलीस ठाण्यात सुरू होतं। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।